जळगाव जिल्ह्यात रात्री दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने सिंचनासाठी महत्वाचे असणारे हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले असून 17,660 क्युसेक्स नेणारी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जळगाव शहरातही दमदार पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. तापी नदी आणि परिसरात जास्त पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याचा साठा हा वाढला आहे. जिल्ह्यातील हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 4.84 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्हा परिसरात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच परिसर ओलेचिंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. Hello guys, please like, comment and subscribe our channel.